नमस्कार, देशदूतच्या रंग होळीचे या उपक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत नाशिकमधल्या काही कवींना. मंडळी, होळी साजरी झाली की नाशिककरांना वेध लागतात रंगपंचमीचे. नाशिकची सार्वजनिक रंगपंचमी, राहाडीमधली रंगपंचमी अख्ख्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. पण यंदा मात्र थोडी काळजी घ्यायची आहे बरं का. करोनाची साथ वाढत असल्यामुळे सार्वजनिकरित्या रंगपंचमी आपण साजरी करणार नाहीच आहोत. पण म्हणून काय रंगांच्या आठवणी काढल्याशिवाय नाशिक राहील का? राहाडीच्या भोवती जमून नुसतं गप्पा मारल्याशिवाय नाशिककर शांत बसतील का? पण तेही करायचं नाही बरं का. म्हणूनच आपण आज कवींना रंग आणि रंगपंचमी या विषयावरती बोलतं करणार आहोत. आपल्या ह्या काव्यकट्ट्यामध्ये, रंगपंचमीच्या काव्यकट्ट्यात सहभागी होत आहेत सविता भडकवाडे, प्रशांत केंदळे, जयश्री वाघ आणि भरतसिंग ठाकूर. पाहूया यांना रंगपंचमीच्या काय आठवणी सुचतायत ते आणि ते आपल्याला कवितेच्या माध्यमातून त्या आठवणी कशा सांगता येते. नमस्कार, मी सविता पोद्दार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना होळी आणि रंगपंचमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझी एक छोटीशी कविता मी सादर करते आहे. कवितेचे नाव आहे मी रंगले तवरंगी. सन रंगांचा हा आला, चल रंग खेळू राधा. सन रंगांचा हा आला, चल रंग खेळू राधा. तो कान्हा मुरलीधर वाजवित आला पावा. तो कान्हा मुरलीधर वाजवित आला पावा. रंग लाल रक्तवर्णी मी टाकता तुझवर. रंग लाल रक्तवर्णी मी टाकता तुझवर. तू विसरशील राधे घरदार निसंसार. तू विसरशील राधे घरदार निसंसार. तो हिरवा की पिवळा का साजेल गुलबक्षी. तो हिरवा की पिवळा का साजेल गुलबक्षी. मुख कमल तुझे ते भासेल रंगांची नक्षी. मुख कमल तुझे ते भासेल रंगांची नक्षी. तू टाक हवा तो रंग मज नाही त्याची तमा. तू टाक हवा तो रंग मज नाही त्याची तमा. मी रंगले कधी चिरे सावळ्या तवरंगी श्यामा. मी रंगले कधी चिरे सावळ्या तवरंगी श्यामा. धन्यवाद. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे पोपटी डंख. पोपटी डंख. हिरवाईला कुणी दिले हे, हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी. हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी. की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी. की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी. भाताच्या या शेतामधुनी वाहे वारा. भाताच्या या शेतामधुनी वाहे वारा. हातामध्ये भासे त्याच्या शंख पोपटी. हातामध्ये भासे त्याच्या शंख पोपटी. हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी. की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी. मला कळे ना कुठले पक्षी न भात उडती. मला कळे ना कुठले पक्षी न भात उडती. मला कळे ना कुठले पक्षी न भात उडती. साऱ्यांचे जर एक सारखे पंख पोपटी. साऱ्यांचे जर एक सारखे पंख पोपटी. हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी. की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी. कुरणा नाही पोपट रंगी झाली बाधा. कुरणा नाही पोपट रंगी झाली बाधा. कुरणा नाही पोपट रंगी झाली बाधा. जनावरे ही चरण्यामध्ये दंग पोपटी.
जनावरे ही चरण्यामध्ये दंग पोपटी, हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी, की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी, दांडामधले पाणी निळसर होते आधी, दांडामधले पाणी निळसर होते आधी, आज मिसळला त्यात नभाचा, आज मिसळला त्यात नभाचा रंग पोपटी, आज मिसळला त्यात नभाचा रंग पोपटी, की सूर्याचे झाले वरती, की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी, हिरवाईला कुणी दिले हे डंख पोपटी, की सूर्याचे झाले वरती अंग पोपटी, अंग पोपटी रंग पोपटी। धन्यवाद। नमस्कार, मी जयश्री वाघ। दैनिक देशदूतने आयोजित केलेल्या या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते। आणि साहजिकच रंगपंचमी आहे, तर आजच्या या कवी संमेलनामध्ये रंगांची उधळण तर होणारच। आणि निसर्गातील रंग जे आदिम काळापासून माणसाला भुरळ घालत आलेले आहेत, त्याच रंगांची उधळण मी माझ्या कवितेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कविता सादर करते। दारा पुढल्या आम्रतरूची तांबूस हिरवी पाने, दारा पुढल्या आम्रतरूची तांबूस हिरवी पाने, की नवजाताचे हे जावळ भुरभुरते वाऱ्याने, की नवजाताचे हे जावळ भुरभुरते वाऱ्याने, गर्द गुलाबी स्वप्न फुलांनी सावर ही मोहरते, गर्द गुलाबी स्वप्न फुलांनी सावर ही मोहरते, हळद फुलांच्या आठवणींनी बाभुळ मग व्याकुळते, हळद फुलांच्या आठवणींनी बाभुळ मग व्याकुळते, निळ्या जांभळ्या गोकरणीची निळी निळी नवलाई, निळ्या जांभळ्या गोकरणीची निळी निळी नवलाई, शुभ्र मोगरा फुलण्यासाठी करतो लगबग घाई, शुभ्र मोगरा फुलण्यासाठी करतो लगबग घाई, निळ्या सावळ्या आभाळाचा उदार होईल पक्षी, निळ्या सावळ्या आभाळाचा उदार होईल पक्षी, उमटावी मातीवर काळ्या हिरवी अक्षर नक्षी, उमटावी मातीवर काळ्या हिरवी अक्षर नक्षी, मिटले डोळे, मिटले डोळे डोळ्या पुढती दिसला श्रावण ओला, मिटले डोळे डोळ्या पुढती दिसला श्रावण ओला, रानमोहिनी जीवास भुलवी धरते जरी अबोला, रानमोहिनी जीवास भुलवी धरते जरी अबोला, म्हणता 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 श्रावणातल्या सरतील साखर वेळा, म्हणता म्हणता श्रावणातल्या सरतील साखर वेळा, त्या आधी या इंद्रधनूला बांधूच लहिंदोळा, त्याआधी या इंद्रधनूला बांधूच लहिंदोळा, त्याआधी या इंद्रधनूला बांधूच लहिंदोळा। धन्यवाद। नमस्कार, मैं ठाकुर भरत सिंह, देशदूत दैनिक पेपर के लिए होली के त्यौहार पर कुछ पंक्तियां लेकर आपके बीच उपस्थित हुआ हूं। जैसा कि हम सब जानते हैं कि हमारे देश में त्यौहारों की भरमार है, यूं तो हमारे देश में त्योहारों की भरमार है, किंतु होली की रोली में रंगों का श्रृंगार है। बाकी त्योहारों में होली की बात ही कुछ और है, बाकी त्योहारों की अपेक्षा होली की बात ही कुछ और है। रसिक से कहते हैं कि होली त्योहारों का सिरमौर है, रसिक से कहते हैं होली त्योहारों का सिरमौर है। जैसा कि हम सब जानते हैं कि होली रंग पंचमी के पहले होलिका दहन की जाती है, मैं आप सबको होलिका दहन की एक निमंत्रण पत्रिका लेकर के आपके समक्ष आया हूं। आप सबको होलिका दहन समारोह के
लिए निमंत्रित करता हूँ कि होली के हुड़दंग में, होली के हुड़दंग में, घर वालों के संग में होली साथ मनाएंगे, होली साथ जलाएंगे, रंग गुलाल लगाएंगे, रंग गुलाल लगाएंगे, हर्षोल्लास मनाएंगे, साथ साथ मिल खाएंगे, सादर आप निमंत्रित हैं, भोजन पर आमंत्रित हैं, सादर आप निमंत्रित हैं, भोजन पर आमंत्रित हैं, कृपया समय पे आ जाना, समारोह में छा जाना, कृपया समय पे आ जाना, समारोह में छा जाना, जैसे आपको पाएंगे हम कृतार्थ हो जाएंगे, जैसे आपको पाएंगे हम कृतार्थ हो जाएंगे। मंडळी बघितलं कवींना रंगपंचमी नी कशी मोहिनी घातली येते, आपणही रंगपंचमीच्या निमित्ताने घरामध्ये रंग खेळूया आणि रंगपंचमीच्या गप्पांमध्ये दंग होऊया, काय पटतंय का? धन्यवाद।